मीना हावळ, स्वागत आहे तुमचं मीनाज मेजवाणीमध्ये। तर आज आपण करणार आहे इन्स्टंट चाट बास्केट। अगदी 2 ते 3 मिनिटात होणारी रेसिपी आहे। चला तर मग बघूया आपण चाट बास्केट करण्यासाठी काय काय साहित्य मी घेतलेलं आहे आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अशा प्रकारचे बास्केट घेतलेले आहेत। हे असे बास्केट लोकल मार्केटमध्ये इजिली अवेलेबल होतात आणि आता हे न्यू आलेले आहेत। तर त्याच्यामध्ये आता आपण काय काय घालायचं आहे त्याच्यासाठी इथं मी बारीक चिरलेले कांदा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, इथं बुंदी घेतलेली आहे मी खारी बुंदी, बारीक शेव घेतलेली आहे, गोड चिंचेचं पाणी म्हणजे खजूर आणि चिंचेचं पाणी घेतलेलं आहे मी इथं, आणि आपण जो पाणीपुरी मसाला मिळतो त्याचं मी इथं पाणी तयार करून घेतलेलं आहे तिखा पाणी म्हणून। तर आता आपण हे चार बास्केट जे आहेत ते आपण भरून घेऊया। त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। तुम्ही याच्यामध्ये जे आपण रगडा जे करतो आपण त्यामध्ये आपण जे रगड्याला वाटाणा बटाट्याचे जे मिश्रण वापरतो ते जर तुम्ही घातलं तर ते चालू शकतं। मी तर नाही वापरलेलं, मी फक्त कांदा, खारी बुंदी, बारीक शेव आणि कोथिंबीर घालून ते बास्केट बनवलेले आहेत। तर आता आपण हे सर्व घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि बास्केट जे आहे ते आपण भरून घेऊया। आता याच्यामध्ये आपण तिखा पाणी आणि जे गोड पाणी आहे ते पण आपण घालून आपण हे बास्केट भरूया। आपण आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून इथं आपले चाट बास्केट बनून तयार आहेत। बघू शकता अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि खायला तर खूप चटपटीत आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।